सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात वडिलांच्या प्रतिवादानंतर आता सुप्रिया सुळे या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। सुप्रिया सुळे या अजित पवारांविरोधात रविवारी बोलणार अशा चर्चा देखील आता रंगू लागलेल्या आहेत। अजित पवारांनी शरद पवारांवर एक वक्तव्य केलं होतं, त्यानंतर आता त्यांची मुलगी सुप्रिया सुळे मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या। अजित पवारांच्या एका गौप्य स्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या होत्या, त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपही झालेले होते, त्यानंतर आता सुप्रिया सुळे या अजित पवारांविरोधात बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण शरद पवारांसंदर्भात अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं होतं, एक मोठा गौप्यस्फोट केला होता, तुम्ही सरकारमध्ये जा त्यानंतर मी राजीनामा देतो हे शरद पवारांनीच आपल्याला सांगितलं असल्याचं अजित पवार म्हणाले होते। आणि त्या वक्तव्यानंतर अनेक राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलेल्या होत्या। शरद पवार यांनी त्या संदर्भात प्रतिक्रियाही दिली, मात्र त्यानंतर त्यांची मुलगी सुप्रिया सुळे मैदानात उतरणार असल्याचं समजतं।